आम्ही दोघी आलोय दुकानात आणि पप्पा गेले वावरामध्ये आणि गर्दी झाली आहे. जेवण करायला मग आम्ही दोघी बसलोय थोड्या वेळ आणि पप्पा काय माहिती कधी येत दुकान पण बंद नाही ठेवते तो लास्ट आहे का. तर हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे शांत चॉकलेट खातो काय रे. अच्छा मला फोन काम पण पहिले घरी आज मी करू लागेल तुला फूड पेपर येणार आहे आणि पार्सल आज जवळपासचे पण ते म्हणले आम्ही घरीच येतो कष्टाचा खर्च वाचन आमचा आणि पार्सल पण पाठवायचे त्याचे पण कटिंग करून ठेवा. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मम्मी तू चिरती कांदा कसा ती चिरती ग आज काय भाजी अगं चटणी करून भिजून घेते छान मी आता कांदा चिरून घेते आणि त्याच्यानंतर मग मसाला दाखवतो तुम्हाला. अश्विनीसाठी स्पेशल चालू आमच्यासाठी वांग्याची भाजी. आता तोंडात पाणी सुटलं असन पण काय आता वांग मला पण लय आवडत मम्मीच्या हातच. कोडायची चटणी आमच्याकडे आज स्पेशल. माझ्या पूर्वी शाळेत जायच्या ना तेव्हा भाजीला काही नाही राहायचं ना सुक्क. मी काय करायचे दोन तीन कोरड्या भिजत घालायचे कांदा चिरायचे अनुष्काला पण लय आवडत ही चटणी. कोरडायची चटणी तुम्हाला काय काय द्यायची गड्या बटाटा शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी वालाच्या शेंगा तर टमाट्याची चटणी वाला शेंगा तर मी कधीच नाही खाल्ले. वाराच्या शेंगावरून मार खालताय तरी नाही खाल्या. पप्पांनी मारलं ना तू शाळेत आता सगळं चालू होतं बाई स्वतः फ्लावर अजून नाही ना. हा ती नव्हती आवडत मला पहिले कधीच. आता खाते का. आता सगळं खाते बाई. आता माझ्या पोर नाटक करीत ही भाजी नको तीन भाजी नको म्हणून तुझी पोरत बाई आणूस का तर सेम माय वाणी करते वालाच्या शेंगा केल्या होत. इकडं वांग शिजतय मस्त अजून शिजलं नाही. चला तर मम्मी मसाला काढते मी दुसरं काम करून येते. तुला पण लई काम मग किती कामाला त्या मला इथं आले पण वरचा वरचा पसारा आवरायचं माझ्याकडेच राहत ना. कपड्यांच्या गड्या घालायच्या कपडे वाळत घालायचे झाडू मारायचे बरं झालं बाई खरं नाहीतर सुरेखाला धुणं धुवा लागायचं. मागच्या वेळेस दिवाळीच्या टायमाला मलाच दुवा लागायचं एवढ्यांच. फोन केला शिवांशला तापाला मला इतकं वाटलं असं काही फोन केलता ना गेलता ना बरं वाटतं बरं वाटतं बरं वाटलं नाही तर मी ना त्याला त्याला टॉन्सिनचा त्रास झाला वाटतो रात्री. बघा इथे घेतलाय लसूण हिरवी मिरची शेंगदाणे आणि मीठ. तर कोरडायाचा भुगा असा भिजून ठेवलाय मस्त. आणि कोरडाया जास्त कडक असल्या तर पाण्यात भिजवायचं नाही तर मग फक्त पाण्यात शिका दिला तरी यामध्ये मी थोडस तेल टाकून घेतलं आणि कांदा टाकते परतायला. कांदा असा लालसर परताय का मस्त. हे बघा मी हे वाटून घेतलं शेंगदाणे लसूण हिरवी मिरची मीठ हे वाटून घेतलं गवड गवड वाटून घेतलं त्यामध्ये ना हे मी असं परतायला टाकते. कांदा परतून झालाय बघा तुम्ही बघा लाल कांदा झालाय लाल कांदा झालाय त्यामध्ये हा मसाला टाकणार आहे त्याची थोडीशी हळद पावडर टाकायची असं परतून घेतलं करून घेतलं आणि आता हा हे जे भिजवलेल्या कुरड्या आहेत ना हे असे टाकते बघा. तुम्हाला कोरडायची चटणी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. अशा पद्धतीने मी कोरडायची चटणी बनवते परतून परतून तिथे चांगली आणि अशी परतू परतू घ्यायची आणि चांगली परतली का
गॅस बंद करून टाकायचा. सासूबाईची इकडे पेपर कटिंग चालू आहे खूप घाईघाई मध्ये. पाटे लवकर उठूनच कामाला लागलेले आणि कस्टमर अर्जंट बेसिस वरती घ्यायला आणि जवळच्या वाटतं ना मायगावच्या साईडचे. आमच्या सासूबाई एका दिवसामध्ये जवळजवळ 10 पेपर कटिंग करतात. हा जास्त किती होतात हो तरी हा ना ते पण ब्लाऊज शिवून का ब्लाऊज शिवून पाहुण्या रावळांना बघून घरच्यांना बघून स्वयंपाक करून सुरेखाच इकडे चालू आहे. इकडं झाडझूड करायचं साफसफाई साफसफाई चालू आहे सुरेखाची.